बाळोबा सर्कल निर्मितीकडे अक्षम्य दुर्लक्ष लोकप्रतिनिधींच्या हस्ते केवळ उद्घाटन कोटीचा निधी मंजूर होऊन देखील प्रवाशांचे हाल निप्पाणी तालुक्यातील सर्कल निर्मितीसाठी ज्यावेळी निधी मंजूर झाला होता त्यावेळी बाळोबा सर्कल यासह बेडक्याळ शेमनेवाडी सर्कल बोरगाव सर्कल क्रॉस आडी बस स्थानक सर्कल अशा चार सर्कल निर्मितीसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता यापैकी बाळोबा सर्कल व्यतिरिक्त सर्व सर्कलचे काम अंतिम टप्प्यात आहे पण बाळूबा सर्कलकडे मंत्री महोदयांचे संपूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे रस्त्याच्या चारी बाजूला दुबाजक नाहीत या सर्कलचे रुंदीकरण होत असताना जुने बस स्थानक काढण्यात आलं या सर्कलमध्ये निप्पाणी पांगीर चिकलवाळ रामपूर इचलकरंजी या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना उन्हात व पावसामध्ये अभावी उभे राहण्याची समस्या निर्माण झालेली आहे शिवाय इतर ठिकाणाहून आलेल्या प्रवाशांना दिशादर्शक नामफलक नसल्यामुळे नेमकं कुठं जायचं हा प्रश्न पडत आहे या सर्कलचे उद्घाटन कर्नाटक राज्याच्या धर्मादाय हज व वप्त मंत्री व निप्पाणी मतदारसंघाच्या विद्यमान आमदार शशिकला ज्वल्हे यांच्या हस्ते झाले होते या सर्कलच्या कामाकडे मंत्री महोदयांनी लक्ष देणे गरजेचे होते पण याकडे साप दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होत आहे रस्त्याची चारी बाजूला दुभाजक सुसज्ज बस स्थानक दिशादर्शक फलक व पतदीप निर्मिती होणे गरजेचे होते कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होऊन देखील बाळोबा सर्कलचे काम अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे आय सी बी न्यूज साठी बा क्रॉसहून संजय कांबळे